नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज वीस जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यात रविवारी एकशे सहा बाधित वाढले त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा एक हजार सहाशे सत्याहत्तर झाला आहे सरकारी प्रयोगशाळेतून सत्तेचाळीस तर खासगी प्रयोगशाळेतील एकोणसाठ अहवाल पॉझिटिव्ह आले जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहाशे चौदा सा आहे कोपरगाव शहरातील कापड व्यावसायिक श्रीकृष्ण बबनराव पवार व त्यांचा कामगार आक्रम शेख यांचे दहा लाखांच्या खंडीसाठी आभरणाचा प्रकार घडला या प्रकरणी चार जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी मार्गावर चिंचपूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांनी पाठलाग करून पकडली आश्वी पोलिसांनी शस्त्र व वाहनांसह सुमारे तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला दहा दरोडेकरांना जेरबंद केले तर दोन पसार झाले आहेत श्री क्षेत्र सराला बेटावर चोवीस ते एकतीस जुलै या काळात पार पडणाऱ्या सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज एकशे त्र्याहत्तरव्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले अवघ्या पन्नास जणांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने हा सोहळा झाला खरीप हंगामात पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या एक हजारांवर तक्रारी होत्या कृषी विभागाने त्यापैकी आठशे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तपासणी केली यात तीनशे छत्तीस बियाणांमध्ये दोष आढळला कोपरगाव राहता आणि पारनेर वगळता अन्य ठिकाणी सदोष बियाण्यांप्रकरणी कारवाई झालेली नाही सतोष बियानांच्या दोन हजार चौसष्ट पिशव्यांपैकी अवघ्यात पाचशे छत्तीस बदलून देण्यात आले आहेत आता करोना अपडेट जिल्ह्यात रविवारी एकशे पाच जणांनी करोनावर मात केली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या एक हजार पंचवीस झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने अडोतीस बळी घेतले सोनई येथील एका बाधित डॉक्टराचा अहमदनगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला दरम्यान सोनईत आणखी पंधरा कोरोना बाधित आढळले त्यामुळे बाधितांची एकूण संख्या अडोतीस झाली आहे शिर्डी शहरात करोनाने पहिला बळी घेतला असून शहरातील प्रसिद्ध व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला रविवारी पाच जणांना करोना संक्रमण आढळले आठवडाभरात शिर्डी शहरात करोनाने अर्धशतक गाठले आहे श्रीरामपूर शहरात काल दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या शहाऐंशी झाली अकरा जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेतले आहेत तर एकशे बेचाळीस अहवालांची प्रतीक्षा आहे राहुरी तालुक्यातील बाधितांची संख्या चौतीस झाली आहे दरम्यान राहुरी शहर आजपासून चार दिवस तर राहुरी फॅक्टरी व वांभुरी शहर एक ऑगस्टपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे नगर शहरातील नामवंत डॉक्टर करोनाने बाधित झाले आहेत खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून करोना बाधितांवर उपचारासाठी कार्यरत डॉक्टरच बाधित झाल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता पसरली आहे आता जलसाठ्यांची माहिती भंडारदरा धरणात चार हजार आठशे बावीस मुळा धरणात नऊ हजार तीनशे आणि निळवंडे धरणात चार हजार तीनशे वीस दशलक्ष घनफूट जलसाठा आहे सध्या धीम्या गतीने पाण्याची आवक आहे दरम्यान चोवीस तासात भंडारदारा येथे दहा घाटघरला चोवीस रतनवाडी सतरा आणि पांजरे येथे अकरा मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला या होता ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार